देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, 2.5 वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय. संजय राऊत कडाडले. आम्ही जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला असता तर तो आम्ही निश्चितपणे पाळला असता, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. तसेच महाराष्ट्र शरद पवार यांनी दिलेल्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली, ते पत्र माझ्या कार्यालयात टाईप केलं होतं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात, आम्ही त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांचा पक्ष त्यांना बंद करावा लागेल. शरद पवारांनी नेमकं काय ठरवलं हे माझ्या इतकं कोणाला माहीत नाही. सुरुवातीच्या चर्चा शरद पवार आणि माझ्यातच झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी उगाच नाक खुपसू नये, त्यांना काहीच माहिती नव्हतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले, आमचे सरकार बनत आहे हे त्यांना माहीत नव्हतं, त्यांना धक्का बसला होता, पडता पडता वाचले कोसळले असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे त्यांना समजल्यावर त्यांना वाटलं होतं शिवसेना काय करणार, आपल्या पायाशी येणार, अशी त्यांची भूमिका होती. मात्र राजकारण शिवसेनेलासुद्धा येतं, आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून तुम्ही ते सरकार पाडलं, 5 वर्ष सरकार टिकावं अशी शरद पवार आणि आमची कमिटमेंट होती, त्यांना खोटं बोलण्याचा रोग लागला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालेलं आहे, असं हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. बघा, देवेंद्र फडणवीस हे एक गोंधळलेलं व्यक्तिमत्व आहे सध्या, कारण 2.5-3 वर्षापूर्वी फौजदाराचा शिपाई केल्यामुळे मुख्यमंत्री आदमी को उनके जुनियर के हाथ में अगर जुनियर च्या हाताखाली जर काम करायला दिलं तर हा एक फार मोठं वैफल्य माणसाला येतं, तसं देवेंद्र फडणवीस आलेलं. बाकी सगळं ठीक आहे, पक्षाचा आदेश मानला, मी महाराष्ट्रासाठी केलं वगैरे 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 वगैरे, या सगळ्या थापा असतात. देवेंद्र फडणवीस यांचं अधपतन केलं त्यांच्याच पक्षाने. कोणासाठी? ते एका गद्दारासाठी, एका गद्दारासाठी अधपतन केलं, अपमानित केलं. ते आता मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतील, असं झालं तसं झालं. 2.5 वर्ष तुम्ही एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं शिवसेनेतल्या, 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं, पण शिवसेनेबरोबर तुमची युती असताना 25 वर्ष तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिलात, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलत आहेत. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी होतो चर्चेच्या, मला माहिती आहे, मला माहिती आहे, चर्चाच करायला तयार नव्हते हे लोक कोणत्याही प्रकारे. मुख्यमंत्री पदावर चर्चा होणार नाही हे वारंवार सांगितलं जात होतं, आणि आमचं असं म्हणणं होतं की आपलं जे ठरलेलं आहे त्याच्यावर चर्चा व्हायला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.